दहिगाव येथील पटेलवाड्यात एका घराला अचानक आग लागली होती. सदर आग लागल्याचे निदर्शनास येताच नागरिकांनी त्या ठिकाणी धाव घेतली आणि आग विझवण्याचा प्रयत्न केला व आग इतरत्र पसरू नये यासाठी प्रयत्न केला. मात्र आग विझवण्याआधीच घरातील संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले होते. संबंधित कुटुंबाचे यात 1,25,000 नुकसान झाले असून कुटुंब उघड्यावर आले आहे. सदर आग दिनांक 23 एप्रिल मंगळवार रोजी लागली होती, तेव्हा सदर आगीचा पंचनामा बुधवार दिनांक 24 एप्रिल रोजी सकाळी 9:45 महसूल विभागाकडून करण्यात आला आहे. यात 1,25,000 नुकसानाची नोंद आहे. दहिगाव या गावात पटेलवाड्यात मनोहर मासूम पटेल हे राहतात. त्यांच्या घराला मंगळवारी अचानक आग लागली. हा प्रकार निदर्शनास येताच नागरिकांनी तेथे धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला व आग इतरत्र पसरू नये यासाठी त्यांनी दक्षता घेतली. मात्र आग विझवण्याआधीच घरातील कपाटातील रोख रक्कम, चांदीचे दागिने, घरावरील पत्रे, ज्वारी, गहू, तांदूळ, इतर वस्त्र, फ्रीज, कूलर, पलंग, गादी, पंखा आदी संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले होते. यात पटेल कुटुंबाचे 1,25,000 नुकसान झाले आहे. या आगीचा पंचनामा तलाठी हेमंत मारोडे यांनी केला आहे. बंद घराला आग कशी लागली हे कळू शकले नाही. घटनास्थळी सरपंच अजय अडकमोल, ग्रामपंचायत सदस्य सत्तार तडवीसह स्थानिक लोकप्रतिनिधींनी भेटी दिल्या आणि नुकसानग्रस्त या कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी अशी मागणी होत आहे. 1935 पासूनची सुवर्णमयी वाटचाल प्रदीर्घ अनुभवातून घडत गेलेली चौथी पिढी आता यावलकरांच्या सेवेसाठी एका भव्य नव्या दालनातून समोर येत आहे. यावल शहरात सोने, चांदी, हिरे, मोतीचे भव्य असे दालन मे दगडू केशवसेठ सोनार जेम्स अँड ज्वेलर्स शहरातील गवत बाजारात याचे भव्य आणि थाटात शुभारंभ होत आहे. यावल शहरात मागील शतकापासून सोन्यासोबत दिलेला विश्वास आणि या विश्वासाची गुढी या गुढीपाडव्याला पुन्हा नव्या थाटात उभारली जात आहे. यावल शहरातील गवत बाजारात मेन रोडावर मे दगडू केशवसेठ सोनार जेम्स अँड ज्वेलर्सचे थाटात शुभारंभ होत आहे. हे दागिने किती रुपयाचे होते? लग्नात भेटेल का? आग कशी लागली रे? हो आग काही नाही, मी इथून फक्त 10 मिनिटं झाले माझं जायले. सगळं चांगलं होत, मागचा दरवाजा उघडा होता आणि 10 मिनिटात ते झालं सगळं. का लावली कोण काही दादा झाली ते काय काय होत सर्व? इथे पलंग होता, कुलर होता, फ्रीज, सगळं धान्य बी चिरले, सगळं वगैरे जे वगैरे चिरले, कपडे वगैरे सगळे, चांदी पण टिपून गेले. चांदी बी आम्ही 20,000 रुपये होते, ते 20-25 झालं बैले. धान्य कसं किती होत? धान्य 2-3 क्विंटल होत. काय काय होत? तांदूळ आणि ज्वारी. इथं पंखा, कांदा, फळ, टाळपत्री, सगळं टीव्ही टीव्ही पण फुटली. समजलं का? समजलं ते सामान समोरच्या माणसाने दिसलं ते धुकं म्हणून तेव्हा पैसा आले. समजलं साधारण किती रुपयाचा असेल? कपडे 40-50 हजार कपडे होते आमचे आणि पैसे पण होते. चांदी होती, लेकराचे आंधण बिंधण, लेकराचे दागदागिने वितरले का सर्व? दागदागिने चांदी होती फक्त. कुठे ते दागदागिने?
नमस्ते दोस्तों, वेलकम टू नाइटी स्क्रीन। इस बार लेके हम आपके लिए कार्गो पैंट्स, जिसमें नीचे का इलास्टिक हमने इस बार निकाल दिया है। आप कलर्स देख सकते हैं, कलर देख लो, मैंने नेवी ब्लू कलर, ब्लैक कलर, ये गोल्डन कलर, स्किन कलर, मेहंदी कलर, आर्मी कलर और ये ग्रे कलर। ग्रे कलर है, इलास्टिक है, एडजस्टेबल है, विथ फोर पॉकेट्स। पीछे दो पॉकेट्स है, सामने दो पॉकेट्स है, क्रॉस पॉकेट। पहनने के बाद जो लुक आता है वो पूरा कॉटन पैंट का आता है। ये मैंने एक पहना है टी शर्ट के ऊपर, कॉटन पैंट का लुक है पूरा, तो पहनने में बहुत ही कंफर्टेबल है और फुल स्ट्रेचेबल फैब्रिक है। प्राइस रहने वाले सिर्फ 850 रुपीज़। नीचे व्हाट्सअप नंबर भी दिया है, उसके ऊपर कॉन्टैक्ट कर सकते हैं या फिर सीधे अपने शोरूम में जाके विजिट कर सकते हैं। 850 में सिंगल पीस।